नमस्कार मंडळी नमस्कार आपण बघणार आहोत आता ह्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही वनस्पती बघितल्या होत्या काही काटेरी वनस्पती बघितल्या होत्या आत्ता आपण काही दुसऱ्या वनस्पती आपण बघणार आहेत तर एक एक छोटीशी वनस्पती आहे त्या वनस्पतीचं नाव आहे तिचा फायदा असा काही नाही आहे परंतु ती वनस्पती आपल्याकडनं संपत चालली आहे म्हणून तुम्हाला मी एकदा पुन्हा दाखवतो आहे तर त्या वनस्पतीचं नाव आहे त्याला आपण लांडगा असा शब्द आहे एक छोटंसं आमच्या खेडेगावामध्ये म्हटलं जातं लांडगा एक एवढ्याशा त्या आकाराचं त्याला फळ असतं त्याला असे दोन विंचवाच्या असा नांगीसारखे काटे असतात त्याला इकडल्या भागामध्ये लांडगा असं म्हणलं जातं तर ते कशा पद्धतीचं असतं तुम्हाला मी दाखवते कारण जुने हे जे आहेत हे लोप चाललेत संपत चाललेले आहेत त्याच्यामुळे हे सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून त्याला नाव बाकीच्या दुसऱ्या शहरामध्ये असेल खेडेगावामध्ये वेगळी वेगळी नावं असू शकतात परंतु आमच्या भागामध्ये त्याला लांडगा असं म्हणतात लांडगा हे प्राण्याचं बी नाव आहे परंतु आमच्याकडे ही जी वनस्पती आहे तिला लहानपणापासून आम्ही आजोबा पंजोबापासून बघतोय तर तिला लांडगा हा शब्द प्रचलित आहे तर तुम्हाला मी प्रथमतः दाखवतो हे आमच्या शेतामध्ये आमच्या त्या शेताच्या बांधेवरती हे पीक आहे तर तुम्ही बघू शकताय तुम्हाला मी दाखवतो ते तर बघा तुम्ही हे लांडगा म्हणून जे आहे ते हे असं वनस्पती आहे हे बघा हे बघू शकताय तर ह्या वनस्पतीचा फायदा काय नाही त्याची पानं अशी असतात आणि हे हे पीक त्याचं हे आहे त्याचा फायदा काही नाही आहे परंतु हे वाळल्यानंतर जेव्हा आपण शेताच्या बांध्यावर बांधावरून किंवा कशावरून चालत जातो तेव्हा चालत चालल्यानंतर हे पॅन्टला शर्टला कुठंही चिटकू शकतं एक प्रकारची ही ह्याची बियाच आहे तर हे आपण बघू शकत आहे तर ह्या वनस्पती खूप संपत चाललेल्या आहेत त्याच्यामुळं अशा वनस्पतीसुद्धा जपणं आणि गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण दुसरी वनस्पती बघणार आहे ज्या वनस्पतीला ह्या खेडेगावामध्ये जसं आपण घेवड्याची शेंग म्हणतो घेवड्याची शेंग असेल चवळीच्या शेंग असतील तसं एक प्रकारची पटाडीची शेंग म्हणून ही खूप जुन्या काळापासून प्रचलित आलेली शेंग आहे तरी ते बघू शकतो तुम्हाला मी दाखवू शकतो त्या काळामध्ये आमची आजी ह्या पटाडीच्या शेंगाची भाजी ही खूप चांगल्या पद्धतीने करत होती काळ्या तिट्टामध्ये ही भाजी ही खूप चांगल्या पद्धतीची होते आताच्या काळामध्ये पटाडे ही भाजी पटाटेची शेंग आता कोणाला ओळखणं सुद्धा मुश्किल झाले तर हे बघू शकता तुम्हाला दाखवतो मी ही अशी बोरीच्या झाडावरती लिंबाच्या झाडावरती ह्याचा वेल जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पसरून बियांची उत्पत्ती करतो शेंगाची उत्पत्ती करतो तर बघू शकता ह्या शेंगेची भाजी खूप चवदार एकदम चवदार काळ आहे तिट्टामध्ये बनवली तर खूप चवदार होते भाजी हे बघू शकताय आता ही खूप शेंगं थोडी जाड झालेली आहे निबळ झालेली आहे तर आपण ज्या छोट्या छोट्या अशा शेंगा आहेत ह्या छोट छोट्या शेंगाची भाजी आपण बनवण्यासाठी घेऊ शकतो हे बघा आता मी घरी संध्याकाळी आज ह्याची भाजी करणार आहे तर बघू शकता आहे ह्या कवळ्या शेंगा मी तोडतो आहे आज संध्याकाळी मस्तपैकी आईची हातची ही भाजी ह्या शेंगाची खूप छान भाजी होते तर आज संध्याकाळी मी भाजी खाणार आहे तर ही वनस्पतीसुद्धा कुठं बघायला मिळत नाही आहेत आत्ता ही वनस्पती आमच्या शरीरामध्ये आहे आपण बघू शकता आहे हा वेल खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे इथं बघू शकता झाडावरती वेल पसरला आहे तर अशा प्रकारे ह्या तुम्हाला मी आता वनस्पती दाखवल्यात त्या वनस्पती जास्त प्रमाणामध्ये कुठं आपल्याला मिळत नाही आहेत दिसत नाहीत तर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकूनचं बटन दाबायला विसरू नका